लाईट देणार नाही, हेच करतो तेच करतो, माझ्याकडे चावे तिजोरीचे असं बोलले का नाही बोलले? अहो दादा, तुमच्या तिजोरीची जी चावी आहे ना तुमच्याकडे, ती खोटी चावी आहे, खोटी आहे. कारण तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय एक रुपयाच्या चेक वर सुद्धा सही करता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. अहो आमच्या बरोबर, लोकांबरोबर, साहेबांबरोबर तुम्ही होता? अरे एक 10-10, 20-20 हजाराची सभा तुम्ही गाजवायचा. तुमचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असं आम्ही समजायचो. एखादी पत्रकार परिषद असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त तुमच्याकडे माईक असायचं. भाषण करत असताना तिथं तुम्ही शेवटचं भाषण करत होता. आता काय परिस्थिती दादा तुमची? ही भाजपने केलेली परिस्थिती आहे. तुम्ही जेव्हा लोकांचा विचार करत नाही, कार्यकर्त्याचा विचार करत नाही, तेव्हा एका नेत्याची जी परिस्थिती होती ना, ती तुमची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो साताऱ्याच्या सभेमध्ये काय म्हणत होते सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत? जेव्हा इलेक्शन येत, जेव्हा नेत्याला वाटत, तेव्हा कार्यकर्त्याकडे जायचं असतं.